स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करता येईल समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. गोपीचंद पडळकरांची टीका पडली संजय पाटलांच्या पथ्यावर. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली आणि सांगलीचा गड अबाधित ठेवला. या निवडणुकीत त्यांच्यात आणि पडळकरांच्यात टोकाचा संघर्ष झाला. एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली. पडळकरांची टीका संजय पाटलांच्या पथ्यावर पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवडणुकीच्या प्रारंभी संजय पाटलांना कोणी आव्हान देईल अशी स्थितीच नव्हती. पण विशाल पाटील व गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने त्यांच्या समोर आव्हान उभे राहिले. सहज व सोपी वाटणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. पण संजय पाटलांनी गेल्या 5 वर्षात ठेवलेला जनसंपर्कही त्यांच्या कामी आला. त्यापूर्वी लोकांना खासदार पाहायलाच मिळत नव्हता. खासदार म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था होती. पण संजय पाटील गावागावात पोहोचले, बऱ्याच गावात निधी दिला, तोंडात महाराजांच्या प्रसादाची खडीसाखर ठेवून राजा दादा बाबा म्हणत लोकांची मने जिंकत होते. मतदारसंघात सर्वत्र स्वतःची माणसे तयार केली. इतर नेत्यांचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते हेरून त्यांना आपलेसे केले. या सगळ्या कार्यकर्त्यांनी संजय पाटलांना विजय मिळवून दिला. या कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांचे आदेश जुगारत संजय पाटलांचे काम केले. त्यामुळे संजय पाटलांना ही निवडणूक सोपी गेली. संजय पाटलांचा चांगला लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे पेरलेले जाळे, हिंदुत्वाची सुप्त लाट, त्याचबरोबर मराठा समाजाची एकट्टा मते व पडळकरांची टीका ही संजय पाटलांच्या पथ्यावर पडली. गोपीचंद पडळकरांनी संजय पाटलांच्यावर आक्रमक टीका केल्याने मराठा समाजात अस्मिता निर्माण करणारे मेसेज फिरताना दिसत होते. त्यांच्या टीकेमुळे बहुतांश मतदारांनी संजय पाटलांनाच पहिली पसंती दिली. एक सक्षम व खंबीर नेता अशी प्रतिमा असल्यानेच विशाल पाटलांना डावलून मराठा मतदारांनी संजय पाटलांना झुकते माप दिले. त्याचाही त्यांना फायदा झाला. खरं तर संजय पाटलांची कार्यकीर्द ही नेहमीच संघर्षाची राहिली आहे. सांगलीच्या राजकीय आखाड्यातून थेट तासगावच्या मैदानात उतरत आर.आर. पाटील यांना त्यांनी आव्हान दिले. तासगावचे माजी आमदार दिनकर पाटील यांचे ते पुतणे. दिनकर पाटलांचा त्यांना अख्खा गट बक्षिसीत मिळाला. या गटाने त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी आर.आर. पाटील हे राज्यभर लोकप्रिय असणारे नेते होते. राज्यभर त्यांचे नाव होते, राज्याचे नेते अशी त्यांची प्रतिमा होती. आर.आर. पाटील यांना आव्हान देणारा, त्यांना झुंजायला लावणारा लढवय्या नेता म्हणून लोकांना त्यांचे कौतुक वाटू लागले. आर.आर. पाटील यांचा तगडा प्रतिस्पर्धी म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. 1999 व 2004 निवडणुकीत त्यांनी आर.आर. पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. दोन्ही वेळा त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. पुढे जयंत पाटलांच्या पुढाकाराने आर.आर. पाटील व संजय पाटील यांच्या तंटामुक्ती झाली. ते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले. या निमित्ताने त्यांच्या पदरात तासगाव कारखाना आणि विधान परिषदेची आमदारकी पडली. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये असताना त्यांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले होते. 2014 राष्ट्रवादी सोडून ते भाजपात आले व मोदी लाटेत खासदार झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणत पुन्हा खासदारकी मिळवली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.